आमंत्रित करतो अलका दुपकर ना प्रथम ना कल्पना त्यांना विनंती करतो त्यांचा सत्कार करण्याची. पण एक परिचय मुद्दाम करून दिला पाहिजे की दूरदर्शनच्या म्हणजे चॅनेलच्या माध्यमातून काम करत असताना त्यांनी पाणी या विषयावरती खूप कष्ट घेऊन प्रयत्न करून अनेक रिपोर्ट्स तयार केलेत. त्याची उत्तम दखलही सगळीकडे घेतली गेली आहे. कालही त्यांना एक पुरस्कार मिळाला, तो त्या दिल्लीहून स्वीकारून आज इथे आले आहेत. त्यांना विनंती करतो की त्यांनी एकदम कमी वेळेत बोलून कोणाला माहिती नसू सुद्धा शकतं, त्यामुळे मी ओळख करून देते. मी आयबीएन लोकमतमध्ये टीव्ही न्यूज चॅनल तिथे प्रिन्सिपल करस्पॉन्डंट म्हणून काम करते. रिपोर्टिंग अँकरिंग दोन्ही करते. रिपोर्टिंग मला जास्त आवडतं. तर मी जालन्यापासून सुरुवात करते, जो महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त दुष्काळग्रस्त भाग आहे म्हणून आता आपण सगळेजण बोलतोय. आणि माझ्या आधी निलेश सर बोलले, ते असं म्हणाले की 30 दिवसातून पाणी येतं आणि सगळी असं वाटतं मुंबईत की ही हतबलता आहे असं. पण वस्तुस्थिती पण मला वाटतं कुठेतरी समोर आली पाहिजे. नगर परिषदेने पाण्याचं लाईटचं बिल भरलेलं नाहीये आणि अभय योजनेतून अनेक कोटी रुपये त्यांना माफी मिळून आता 70 कोटीच्या आसपास त्यांची थकबाकी बाकी आहे. ती देखील जर नगर परिषद भरणार नसेल, तुम्ही नगराध्यक्ष होता, तर राज्य सरकार तरी काय करेल. जायकवाडीचं पाणी जे सोडलं, पुरंदर सरांना माहिती आहे, जायकवाडीचं जे पाणी सोडलं त्याचा जालन्याचा वाटा जालन्याला मिळालेला आहे. गेवराई पाणी उचलत आहे, मात्र जालना शहराला शहरातल्या नागरिकांच्या हक्काचं येऊन पडलेलं जायकवाडीचं पाणी त्यांच्या दारात पोहोचत नाहीये. नगर परिषदेत जालन्याच्या कोणाची सत्ता आहे आपल्याला माहिती आहे. जालना जिल्हा परिषदेवर कोणाची सत्ता आहे ते देखील तुम्हाला माहिती आहे. तर मला असं वाटतं की जालना जिल्हा महाराष्ट्राचा प्रातिनिधिक जिल्हा आहे, जिथे सगळे पक्ष वेगवेगळ्या स्वरूपाने सत्तेत आहेत, स्थानिक पातळीपासून जिल्हा पातळीपासून गार्डियन मिनिस्टर पालकमंत्र्यांपर्यंत. तरी देखील जालना जिल्हा हा दुष्काळग्रस्त म्हणून आपण सगळे ओरडतो, करून कहाणे बघतोय, पण वस्तुस्थिती सुद्धा तपासली पाहिजे. अभय योजनेतून माफ झालेलं जे लाईट बिल आहे, काही 100 कोटींची थकबाकीवरून 73 कोटीची थकबाकी आली आहे. त्यातलं देखील बिल गेल्या वर्षभरात म्हणजे 2012 पासून आत्ताचं जर 12 महिन्याचे मागचे काळ आपण काढला तर जवळपास 8 वेळा जालना जिल्ह्याच्या नगर परिषदेच्या पाण्याचं कनेक्शन, इलेक्ट्रिसिटीचं कनेक्शन तोडलेलं आहे. याच्याबद्दल मुंबईत चर्चा होत नाही, आपल्याला त्याची माहिती मिळत नाही. हे कनेक्शन तोडलं जातं मग जालना शहरातले लोक आरडाओरडा करतात, ते रस्त्यावर उतरत नाहीत, ते कधी आंदोलन करत नाहीत. हा जो समाजाचा भाग म्हटला ते का करत नाहीत हा त्यांचा प्रश्न आहे. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की जालन्याला पाणीच पडत नाही, पाऊस पडत नाही म्हणून तो दुष्काळग्रस्त आहे. केवळ मग तुम्ही जो प्रश्न विचारताय की अस्मानीस की सुलतानी, तर मला असं वाटतं ही सगळी उत्तरं तिथल्या तिथल्या स्थानिक वस्तुस्थितीमध्ये दडलेली आहेत. त्यामुळे करुण कहाण्या ऐकण्या पलीकडे जर दुष्काळ आपण तपासला तर तात्पुरत्या उपाययोजना, दूरगामी उपाययोजना, त्याची तात्पुरती करणं आणि दूरगामी करणं जी आहेत ती आपल्याला शोधू शकू आपण आणि उपाययोजनांपर्यंत पोहोचू शकू असं वाटतं. जालना जिल्ह्याचा उल्लेख केला, त्याच्यानंतर ज्याच्याबद्दल आम्ही बातमी दाखवली होती लातूरचा तुम्ही उल्लेख केला. जे गोदावरी नदीचे उच्च पातळी बंदर आहेत, वांजरखडा जो बार्ज आहे, तर हो मांजरा, पण ते गोदावरी महामंडळाने बांधलेले मांजराच्या पात्रातला जो बार्ज आहे तिथे मी गेले होते उच्च पातळी बंदरा. 2 लाख कोटी लिटर इतकं पाणी नदी पात्रात सोडलं होतं. आता गंमत बघा, इथे आपल्याला वाटतंय मराठवाडा दुष्काळग्रस्त आहे. मला आयपॅडवर आयुक्तांनी छान प्रेझेंटेशन दाखवलं होतं की बघा आम्ही किती परफेक्ट प्लॅनिंग केलंय आणि आमच्या प्लॅनिंगनुसार पाणी गावात पोहोचणार, लातूर शहराची पाणी टंचाई आम्ही मिटवणार आहोत. एकदम इन्फ्लुएन्स येतो ना, आपण प्रभावितच होऊन जातो. काय आयपॅडवरचं प्रेझेंटेशन, आयुक्त माहिती देत आहेत, पत्रकारांना माहिती नसते आपल्याला काही. मग मी गेले जिथे त्यांनी मला सांगितलं होतं आम्ही प्लॅनिंग केलंय वांजरखडा धरणावर, तर गावकरी प्रचंड संतप्त झाले होते. गावात पोलीस फौजफाटा लावून डिसेंबर महिन्यात जे पाणी त्या पात्रात सोडून लातूरपर्यंत न्यायचं होतं ते पाणी त्यांनी मार्चच्या 1 तारखेला सोडलं. ओके, त्यामुळे 2 कोटी लिटर एवढं पाणी जे आहे ते वाया गेलं. मी स्वतः बघितलं, ते एकदम खराब झालेलं. लोक कपडे धुत आहेत, जनावरं धुत आहेत,
लाईट बंद केलेली, त्यामुळे पंपाने पाणी उचलता येत नव्हतं, तरी पण ज्यांना जमत होतं ते शेतीला उचलून नेत, असं सगळं सुरू होतं. आता सरकारने तिथे जेसीबी लावलेले, पोकलेन मशीन लावले होते, आणि त्यांचा असा दावा होता की त्याच्यातलं काही लिटर पाणी ते वाचवून लातूरपर्यंत नेऊ शकतील. तर माझा प्रश्न असा आहे की आता मला वाटतं अभिजित घोरपडे, ज्यांचा माझ्यापेक्षा खूपच चांगला आणि जास्त खोल सखोल अभ्यास आहे, प्रदीप पुरंदरे सर आहेत, तुम्ही काम केलेले सगळे लोक, तुम्ही पाऊस पडणं, त्याच्या उपाययोजना हे सगळं बोललेले आहात, पण सरकारी अंमलबजावणी, निर्णय घेणं, धोरणं सगळ्यात बेस्ट आहेत. महाराष्ट्र सरकारची कागदावरची धोरणं खूपच चांगली आहेत, पण तुम्ही डिसेंबरचं पाणी जर मार्चला सोडणार असाल तर काय होणार आहे, ह्याचं चित्र तुम्हाला मराठवाड्यात प्रत्यक्ष दिसतं. जालना जिल्ह्यात दिसतं की तुम्ही ओरड करता सगळ्या गावात पाऊस पडला नाही, पण शहराला पाणी पुरवठा का होत नाही, याचं कारण तुम्हाला इथे सापडतं. तिसरा मुद्दा मला सांगायचा आहे, आणि मला वाटतं हा खूपच कमी चर्चेला गेलेला पण खूप महत्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे टँकरसाठी लोक रस्त्यावर रात्री बसतात, टँकरसाठी मारामाऱ्या होतात, टँकरसाठी विहिरीत पाणी सोडलं जातं त्यावेळी भांडणं होतात, ह्या सगळ्या बातम्या, फोटो, दुष्काळ म्हटलं की टँकर ग्रस्त महाराष्ट्र असं आपण सगळे म्हणतो. आता कोणी याचा विचार केलाय का की 2001 साली जी जनगणना झाली होती, एक ना की दोन, 2001, तर महाराष्ट्र सरकारने पाणी देताना, मी याचा लेखी पुरावा शोधते जो अजून मला मिळाला नाहीये, कोणाला मिळाला तर दिलात तर खूप आनंद होईल, की पाणी पर माणशी 20 लिटर पाणी आज दुष्काळग्रस्त भागात पिण्यासाठी दिलं जातंय. तर हे 20 लिटर पाणी जे दिलं जातंय त्यासाठी 2001 ची जनगणना प्रमाण मानलेली आहे. आज लोकसंख्या, तुम्ही शहरीकरणाच्या वेगाची चर्चा करताय, आज 2013 चा मार्च महिना उजाडलेला आहे, इमॅजिन करा की लोकसंख्या किती प्रमाणात या 12 वर्षात वाढलेली आहे. आणि 12 वर्षात वाढलेल्या शहरीकरण जर विचारात घेणार असो तर फ्लोटिंग होणाऱ्या नव्या लोकसंख्येचं, म्हणजे कायमस्वरूपी रहिवासी असलेल्या आणि फ्लोटिंग या लोकसंख्येचा विचार 20 लिटर पाणी पुरवताना होत नाहीये. त्यामुळे आज काय होतंय, ज्या गावात 2 टँकर येतात ना, त्या गावात 4 वाड्यांना 15 दिवसांनी फिरून पाणी, 15 दिवसाच्या रोटेशनने पाणी मिळते. सरकार आपल्याला तलाठी आणि तिथले वरचे अधिकारी काय सांगतात, बीडीओ बघा मी इथे मंजूर केलेले आहेत, पंचायत समिती तुम्हाला सांगते टँकर ग्रस्त गाव आहे, आम्ही एवढे एवढे टँकर देतोय. गावचं राजकारण आहे, राजकारण असतं, पण राजकारणाच्या पलीकडे तुम्ही हा मोठा जो एक धोरणातली कमतरता आहे त्याच्यावर आपण बोट ठेवलं पाहिजे, बोललो पाहिजे. आणि ही प्रॅक्टिकल अडचण आहे. सरकारचं जर असं म्हणणं असेल की लेटेस्ट आकडेवारी आमच्याकडे उपलब्ध नाहीये, तर त्याच्यावर आपल्याला ऑक्टोबर महिन्यापासून माहीत होतं दुष्काळ पडणार आहे, टँकर वाढवावे लागणार आहेत. आपण ताजी लोकसंख्येची आकडेवारीचं कुठलं तरी प्रमाण मला वाटतं राज्य सरकार शोधू शकलं असतं, आणि जर ते शोधू शकत नसेल तर खरंच ह्या 13 वर्षात वाढलेल्या लोकसंख्येला आपण विसरलोय का, हा एक मोठा प्रश्न इथे उपस्थित होतोय. मी अगदी शेवटचा एकच मुद्दा बोलते, कारण खूप खरं तर सांगण्यासारखी ऑब्झर्वेशन्स होती. इथे बसून जो दुष्काळ मांडला जातो आणि प्रत्यक्ष दुष्काळ, ह्याच्यात खूपच फरक आहे. 72 दुष्काळाशी सगळे तुलना करतात, माझा तर तेव्हा जन्म पण झालेला नव्हता. 72 दुष्काळानंतर 10 वर्षांनी मी जन्माला आले, ते सुद्धा कोकण सारख्या समृद्ध पाणी असलेल्या प्रदेशात. त्यामुळे मला दुष्काळाची झळ जेव्हा मी रिपोर्टिंग मध्ये आली तेव्हा समजायला लागला दुष्काळ. पण आज मी ज्यावेळी दुष्काळग्रस्त भागात गेली, 3-4 वर्ष पाणी कमी असलेल्या भागात सातत्याने फिरते, तेव्हा दिसतंय ते हे की माझं असं म्हणणं आहे स्वतःचं की 72 दुष्काळ आणि आत्ताचा एका अर्थाने तुलना होऊ शकत नाही. ह्याचं कारण असं आहे, एक तर तो पाण्याचा दुष्काळ आहे, दुसरी गोष्ट आर्थिक गोष्टींमुळे समाजाची एकूण सगळं राहणीमान इतकं बदललेलं आहे, लोकांच्या आकांक्षा जीवनाच्या इतक्या बदललेल्या आहेत, लोकांच्या अपेक्षा इतक्या बदललेल्या आहेत, त्यामुळे आणि मग समाज मन पण बदललेलं आहे. त्यामुळे 72 दुष्काळात जे समाज करत होता ते आता करतोय की नाही, तो आवाज उठतोय की नाही, हे सगळे प्रश्न तिथून उपस्थित होतात सगळे. आणि 72 दुष्काळात मला माहित नाही असं होतं का, पण लोकांना दुष्काळ म्हटलं की पोट खंगलेलं, हाडाचा पिंजरा झालेली माणसं डोळ्यासमोर येतात. कुपोषण आणि दुष्काळ याचं अननेसेसरीली लोक टॅग करतात एकत्र. तर मला अशी कुठेही पोट खंगलेली आणि हाडाचा पिंजरा झालेली माणसं तुम्हाला दुष्काळग्रस्त भागात दिसत नाहीत, पण पाण्यासाठी वणवण करणारी पुरुष आणि महिला, शाळकरी मुलं ही तुम्हाला सगळीकडे दिसतात. त्यामुळे केवळ जर हाडाचा पिंजरा झालेली माणसं नसतील तर तो जिल्हा दुष्काळग्रस्त नाहीये असं म्हणणं चूक आहे. दुष्काळाचं स्वरूप सुद्धा बदललेलं आहे, आणि म्हणून ते म्हणतात की लातूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर केला नाही, राजकारण आहे का. आम्हाला काही शेतकरी म्हणाले बघा विलासराव गेले तर आमचा जिल्हा सुद्धा सरकार विसरलं. ही लोकांची आजची भावना आहे, म्हणजे मी सांगते की ही लोकांची भावना आहे. तर तुम्ही जे म्हणताय की कशी सरासरी काढली जाते, ह्या धोरणातल्या कमतरता आहेत का, मग दुष्काळग्रस्त भागाचा आपण खरा विचार करतोय का, हा प्रश्न आहे.
आज हागणदारी मुक्तीचं आपण पुरस्कार देत होतो, हागणदारी मुक्तीसाठी महाराष्ट्र सरकार शाबासकी घेत होतं, देत होतं, पुरस्कार वाटले आपण. आज जरा गावात जाऊन जर क्रॉस चेक केलं ना, तर ही सगळी किंवा अनेक हागणदारी मुक्त कुटुंब गावं ही हागणदारी ग्रस्त बनलेली आहेत. जेव्हा तुमचं गाव टँकर ग्रस्त बनतं तेव्हा ही गावं हागणदारी ग्रस्त बनलेली आहेत, ही वस्तुस्थिती आहे. आणि मग याला जोडून सॅनिटेशनचे प्रश्न उपस्थित होत आहेत, आरोग्याचे प्रश्न उपस्थित होत आहेत, लोकांच्या एक्सपेंडिचरच्या प्रायोरिटी बदलत आहेत. म्हणजे मी जर दुष्काळग्रस्त आहे, माझा दिवस माझं सकाळपासून विचार फक्त पाणी मिळवणं हा माझा विचार आहे, तर मी विचार करत नाही मी माझा प्रोडक्टिव्ह वापर काय करीन, मी कामावर जाऊन काय चांगलं काम करू शकेन याचा विचार आज होत नाहीये. सो ह्युमन रिसोर्सच्या दृष्टीने हा खूप मोठा, उत्पादकता आपली कमी होतीये का याचा विचार केला पाहिजे. मला जर आजार आला, मला ताप आला, तर मी विचार करते डॉक्टरकडे गेलं तर डॉक्टर 100 रुपये फी घेणार. सरकारी हॉस्पिटलातली अवस्था न बोललेली बरी अशी आहे, तर सरकारी हॉस्पिटलात लोक खूपच अगदी मारायला टेकला तरच जाईन असं म्हणतायत. त्याच्यामुळे एक्सपेंडिचर हेल्थवरचं प्रायोरिटी एकदम खाली आलेली आहे. मग इथे फ्री हेल्थ कॅम्पची गरज आहे ही आपण लक्षात घेतोय का? हे फ्री हेल्थ कॅम्प आपण दुष्काळग्रस्त भागामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे, जसं त्या काळात युक्रेनने केलं होतं, तापाच्या गोळी दे, हगवणीची गोळी म्हणजे रामा, तापाची गोळी म्हणजे कोण, आणि अशी नावं सांगून लोकांकडे गोळ्यांचं वाटप केलं होतं. आज जर असं गोळ्यांचं वाटप शक्य नसेल तर पुढच्या काही एक 2-3 काळासाठी, कारण सगळं पाणी हे वॉटर ट्रीटमेंट प्लांट WTP मधून येत नाहीये, टँकर मधून येणारं काही पाणी हे डायरेक्ट येत आहे, जे अस्वच्छ घाणेरडं पाणी आहे लोक नाईलाजाने पित आहेत, कारण परत मग गॅस परवडत नाहीये ना उकळून प्यायला, पाणी प्यायला रोज, आणि सरपण नाहीये तेवढं. तर हे सगळे जे महत्वाचे मुद्दे आहेत, तर याचा सुद्धा विचार व्हावा. फक्त दुष्काळाच्या तात्पुरत्या उपाययोजना म्हणत असताना परिणाम विसरू नयेत असं मला वाटतं. आणखी खूप ऑब्झर्वेशन्स आहेत, मला वाटतं मी लिहिणार आहे तर मी सगळ्यांसोबत तो लेख पण शेअर करीन. माझे अंदाज किंवा माझी निरीक्षणं चुकलेली पण असू शकतात, तर तुम्ही सगळ्यांनी ती जरूर सांगावीत. एक फक्त शेवटचा मुद्दा सांगते जो मदतीचा आहे. आज अनेक जण आम्हाला विचारतात की आम्हाला मदत करायची. IBN लोकमतने झुंज दुष्काळाशी दाखवला, तुळजापूरच्या TISSने दुष्काळ सैनिक उभे करणार म्हणून सांगितलं. हे झाल्याबरोबर महाराष्ट्रातून कोट्यवधी रुपयांची मदत, कोट्यवधी हा शब्द वापरते, उद्योजक आहेत. जालन्यासारख्या शहरामध्ये आज टाक्या दिल्या अनेकांनी प्लॅस्टिकच्या, याच्या सिंटेक्सच्या, पाणी विहिरीत न सोडण्यासाठी. तर मदत खूप येते, दिल्लीहून मदत येते, दुसऱ्या राज्यातून येते, परदेशात राहणाऱ्या महाराष्ट्रीयन नागरिकांकडून मदत येते. सुनील केंद्रेकर जे बीडचे जिल्हाधिकारी आहेत ते असं म्हणाले की पुष्कळ मदत आलेली आहे आणि ते एक वेगळा फंड उभा करायचा विचार करतायत, कारण कर्ज जे भरू शकत नाहीये त्यांना पुढच्या वर्षी कर्ज मिळणं कठीण आहे. तर मग अशा लोकांसाठी प्रॅक्टिकल उपाययोजना काही करू शकतो का फंड जमा करून, याचा विचार होतोय. तर आज मला असं वाटतं तुम्ही सगळे खूप सिनियर आहात आणि माझा देखील तुम्हा सगळ्यांना हा एक प्रश्न आहे की आम्हाला हजारो लोक फोन करून विचारतात, अक्षरशः हजारो लोक फोन करतात, आम्हाला पैशाची मदत द्यायची आहे पण आम्हाला सरकारकडे मदत द्यायची नाहीये, आम्ही कुठे जावं, आम्ही कोणाला मदत करावी. आता एक तुळजापूरच्या TISSने या सगळ्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे, आम्ही वस्तुरूपात मदत करावी का? माझ्याकडे इतके ईमेल आलेले आहेत ना, मी तुम्हाला दाखवीन. आम्ही धान्य जमा करण्यासाठी मदत फेरी काढणार आहोत, आम्ही कपडे जमा करण्यासाठी मदत फेरी काढणार आहोत, आम्ही पैसे जमा करण्यासाठी मदत फेरी काढणार आहोत. घ्यावं ते राजकीय पक्ष, NGO नावं कमी आहेत, ह्या मदत फेऱ्या आज मुंबई ठाणे सारख्या शहरामधून निघतायत. पुढच्या आता 2 आठवडे जे आहेत ते मदत फेऱ्यांचे आठवडे असणार आहेत. तर मला असं वाटतं ही मदत तिथपर्यंत पोहोचण्यासाठी एक चॅनेल, मग ते सरकारचं असेल, जिल्हाधिकाऱ्यांचं असेल किंवा पॅरल चांगल्या संस्थांचं असेल, आपण निर्माण करू शकू का? कारण केवळ दुष्काळ दूरगामी हटवण्यासाठी आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग करावं, हे करावं, ते करावं म्हणतोय, पण काही भाग, काही पट्टा क्रॉनिक दुष्काळाचा देखील आहे. भूगर्भातले प्रॉब्लेम आपल्याला माहिती आहेत, पुरंदर सरांना जास्त माहिती आहे, जमिनीचा जो पोत आहे जिथे पाणी एका ठराविक क्षमतेच्या पलीकडे रुजू जाऊ शकत नाही खाली तिथे, तर अशा ठिकाणांसाठी वेगळ्या उपाययोजना करणं, ह्या सगळ्याचा खरंच मला वाटतं विचार झाला पाहिजे. आणि ऊसाचं पीक घेणार आणि आम्ही पैसा मिळवणार आणि त्याच्यावर आम्ही राजकारण करणार ह्याच्यातच आम्ही समाधानी राहिलो. सरफेस वॉटरवर ऊस घेतला तर काहीच हरकत नाही, पण ग्राउंड वॉटर आम्ही मनमानी पद्धतीने उपसणार, 1000-1000 फुटापर्यंत बोर मारणार आणि आम्ही ऊसाची शेती करणार. ग्राउंड वॉटरने जर अशा पद्धतीचा उपसा चालू राहिला तर मला वाटतं हेच होणार आहे. गदान्यासारखं गाव आहे, एक अतिशय मी सांगते नमुना म्हणून मी गेलेलं गाव सांगते तुम्हाला, खुलताबाद तालुक्यातलं. एका साधारण 200 मीटरच्या परिसरात ना मी किती बरं 12-13 विहिरी पाहिल्या, नवीन काम सुरू असलेल्या, आणि प्रत्येक विहीर 100 फुटाच्या खालीच सगळ्या गेलेल्या आहेत आणि पाणी नाही तरी पण. आज 6 लाख रुपये मिनिमम खर्च आहे,
म्हणजे 5 लाख तर करतातच शेतकरी. मी म्हटलं तुम्ही करता काय, ते म्हणाले मुलाची शिक्षणाची फी भरत नाही, त्याला परत बोलावतो, घरातलं सोनं गहाण ठेवतो, बायकोचे दागिने विकतो, किंवा इतर जो काही खर्च आहे तो कमी करून विहीर पाडतोच आम्ही, आता नाही तर पुढच्या वर्षी उपयोग होईल. तर मग ह्या म्हणजे विहिरी ही जी चाळण केलेली आहे, तुम्ही दुष्काळग्रस्त भागात जालन्याला जा, जिथे दिसाल तिकडे पोकलेन मशीन आहे. मग पाणी नाही याचा अर्थ पैसा नाही असं नाहीये का शेतकऱ्यांकडे? हा 5-5 लाख रुपयाचा जो पैसा आहे, जो शेतकरी कुठूनही उभा करून विहिरींवर घालतोय आणि आपण आपल्या जमिनीची चाळण करतोय, कायदा नाही, आपण याबद्दल बोलतही नाही आहोत महाराष्ट्र, तर ह्याचं स्वागत करायचं की ह्याला चाप बसवायचा की ह्याचं नियमन करायचं, हे सगळे मला वाटतं धोरणाचे प्रश्न आहेत. आणि त्या सगळ्याचा विचार व्हावा पुढच्या काळात ही विनंती. थँक्यू.